गावाचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे, याची मला जाणीव आहे। डेंग्यू हा आजच्या काळातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे। दरवर्षी जगभरात या घातक आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होतो। डेंग्यूची बहुतांश प्रकरणे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात नोंदवली जातात आणि याच काळात सर्वात जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। म्हणून जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय डेंग्यू दिनाचं औचित्य साधून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या बाईक रॅलीला जिल्हा युवताप अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून वर्धा येथे सुरुवात केली। यावेळी एक आगळा वेगळा केक दिसून आलाय। यामध्ये एक टायर आणि त्यावर मासे आणि मच्छर अशा पद्धतीचा केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र। आपण आत्ताच जो संपूर्ण कार्यक्रम झाला त्याचं आपण प्रत्यक्ष दर्शी आहात। यात ज्या काही सूचना दिलेल्या आहेत किरकोळ सूचना आहेत, मात्र त्याचं सुद्धा जर का नागरिकांनी पालन केलं आणि साचलेले पाणी कुठेही अस्ताव्यस्त असं साचणार नाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त दिवसांपर्यंत, याची जर काळजी घेतली तर मच्छरांचं आपल्याला रोकथाम करता येईल आणि पर्यायाने मग कीटकजन्य सर्वच आजारांचं आपल्याला नियंत्रणात ठेवता येईल।